नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर महादेव जगताप चौके के महाविद्यालय बीड महाराष्ट्र शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेट आणि नेट परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने स्पष्टीकरणासह उत्तरे या ठिकाणी पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो काल आपण जनाबाई या संत कवयत्री यांच्या एकूण अभंगाचा आणि त्यांच्या साहित्याचा विचार या ठिकाणी पाहिला होता त्यांच्यातील काही निवडक का अभंगाचा विचार करत असताना दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता अशा पद्धतीच्या रचना त्यांच्या अभंगातून दिसून येतात श्री संत ज्ञानदेव विशोबा खेचर संत नामदेव संत जनाबाई अशी एक गुरु परंपरा आहे म्हणजेच विशोबा खेचरांचे गुरु संत ज्ञानेश्वर संत नामदेवांचे गुरु विश्वबाख्याचर संत जनाबाईंचे गुरु हे संत नामदेव अशी एक गुरुपरंपरा आपल्याला सांगित त्या एकूण जनाबाईंच्या संदर्भात सांगितली जाते संत जनाबाईंच्या थळीपाक व द्रौपदी स्वयंवर या भावमधुर आख्यानांनी महाकवी मुक्तेश्वरांना संत एकनाथांचे नातू मुक्तेश्वर स्फूर्ती मिळाल्याचे सांगितले जाते एकूणच यांच्या अभंगाविषयी अभ्यासक समीक्षक राची डेहरे म्हणतात की वात्सल्य कोमल ऋतुच्या सहनशीलता त्यागी वृत्ती संपूर्ण समर्पण वृत्ती श्रीविषयीची विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात पंढरपूर येथे शक्य बाराशे बहात्तर सन तेराशे पन्नासमध्ये त्यांना समाधी घेतली एकूणच संत कवयित्रीचा अभ्यास पाहत असताना जो काही आपण या ठिकाणी प्रश्न पाहत होतो की धाव घाली विठो विठू आता चालू नको मंद बडवे मज मारीत यायचा काही अपराध असा धावा कोणी केला या या आहे याचं उत्तर पाहत असताना आपण सांगितलं होतं की चोखामाळा हे या अभंगातील रचनेचे कर्ते आहेत आणि त्यांच्या एकूण स्पष्टीकरण पाहत असताना आपण एमध्ये जनाबाई आणि बी यामध्ये सोयराबाई एकूणच चौदाव्या शतकातील मराठी कवयित्री असून संत चोखा मेळा यांच्या पत्नी आणि कर्ममेळा हा त्यांचा मुलगा सोयराबाई यांचे बासष्ट अभंग श्री सकल संत गाथेमध्ये सापडतात मंगळवेढा येथे त्यांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते त्यांच्या तें। एकूण निवडक अभंगाविषयी माहिती पाहत असताना येई येई गरुड ध्वजा विटेसहित सहित करीन पूजा उदारा राया नको अंत पाहू कोठवरी मी वाट पाहू वाट तुझी अनंत जन्माचे फिटले साकडे कोंदटिले पुढे रूप त्याचे नामा परते सार नाही हो निर्धारी मन तसे महारी चोखियाची चोख्याची महारी सोयरा असा स्वतःचा उल्लेख त्या करताना आपल्याला दिसून येतात चोखा मेळविला रूपी आता माझी कोण गती आमची केली ही न याती तुझ का नळे न कळे श्रीपती अशा ही रचना त्यांच्या एकूण अभंगात येताना आपल्याला दिसून येत जन्म गेला उष्टे खाता लाज न ये तुमच्या चित्ता दिस झाले तसे खंती केशवा भेटता बाई मज तुम्माशी तो चाड नाही आणि काची परिवासना आमची अन अनिवार उपजता कर्ममळा वाचे विठ्ठल सावळा विठ्ठल नामाचा गजर वेगे दहावे रुक्मिणीवर विठ्ठल रुक्मिणी बा बारशेकरी आनंदाने आमच्या कुळी नाही व संतान तेने वाटे शीन माझ्या मना सुखाचे नाम आवडीने गावे वाचे आळवावे विठोबाशी अवघे दुःखाचे सांगाती दुःख होता पळती आपोआप अशा पद्धतीचाही रचना त्यांच्या एकूण अभंगात दिसून येतात एकूण अभंगाचा विचार करत असताना बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना अभंगाच्या एक रचना दिली जाते आणि खालीलपैकी रचना आहे अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारला जातो आणि त्या अनुषंगाने आपण एकूण या ठिकाणी संत सोयराबाई यांच्या अभंग रचना पाहत आहोत आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वथा सुखाचे आमची तो दशा विपरीत झाली कोण अम्मा घाली पोटामध्ये आमचं पालन करील कोण तुझ बिन दान दुजे आता ही नीत नव्हे बरी मने चोखियाची महारी हीन हीन मनोनी काग मोकलिले परीम्या धरिले पदरिया पदरी तुमच्या आता मोकलिता नव्हे नीत बरी थोरा साजे थोरी थोरपणे देहासी विटाळ मनती सकळ हा त्यांचा महत्वाचा आणि गाजलेला अभंग म्हणजे देहाशी विटाळ मंती सकळ आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध देहीचा विटाळ देहीच जन्मला सोहळा तो झाला कवन धर्म त्यानंतर अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया अशा पद्धतीच्या एकूण रचना सोयराबाईंच्या नावावर असलेल्या आपल्याला सांगता येतात एकूणच चौदाव्या शतकातील मराठी संत कवयित्री सोयराबाई ह्या संत चोखामेळांच्या पत्नी आणि कर्ममेळ्यांच्या आई कर्ममेळा हा त्यांचा मुलगा एकूण सोयराबाई यांच्या नावावर एकूण बासष्ट अभंग आपल्याला असलेले सांगता येतात एकूण त्यांच्या अभंगाच्या रचना या ठिकाणी आपण पाहिल्या अशाच पद्धतीनं आपल्याला यानंतर मुक्ताबाई आणि संत सोखा मेळा या प्रश्नांच्या अनुषंगाने यांचाही विचार आपल्याला यानंतरच्या भागामध्ये करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना त्यांचा जन्म आणि समाधीस्तर याविषयी बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले आहेत किंवा जोड्या लावा अशा पद्धतीच्याही प्रश्न विचारत असताना मग सोयराबाईंचा जन्म कोठे झाला मुक्ताबाईंचा जन्म कुठे झाला त्यांच्या जन्म ठिकाण आणि त्या संत कवयित्री किंवा कवी असतील त्यांची नावं यांच्या जोड्याला वा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले आहेत आणि त्या अनुषंगानेही आपण अभ्यास त्या ठिकाणी करू शकतो ही काही महत्त्वाची आणि परीक्षेत येतील अशा पद्धतीची काही अभंग रचना या ठिकाणी मी दिली आहे आपण सोयराबाईंच्या अभंग आ, त्या ठिकाणी अजूनही काही पाहू शकता किंवा जनाबाईंचे निवडक अभंग अजूनही आपण त्या ठिकाणी पाहू शकता अभ्यासू शकता जेणेकरून तुम्हाला परीक्षेत विचारल्याच्या नंतर तो अभंग किंवा ती रचना कोणाची आहे हे तुमच्या लक्षात येईल याच्यानंतरच्या भागामध्ये आपण संत मुक्ताबाई यांच्या एकूण जन्म का किंवा यांची जी काही एकूण माहिती आहे त्यांच्या ज्या रचना आहेत त्यांचा विचार करत असताना एकूणच महत्त्वाच्या अशा त्यांच्या अभंग रचनेचाही विचार या ठिकाणी करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका टेलिग्रामवरील चॅनल सेटनेट मराठी डॉक्टर महादेव जगताप या नावाने आहे यावरील माहिती बरीचशी माहिती त्या ठिकाणी आहे आपण तीही माहिती त्या ठिकाणी पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी जास्तीचा वेळ न घेता थांबतो धन्यवाद